आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत संगमनेर तालुक्यातल्या बोटा गटात राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी दंड थोपटले असून गटातील तरुण तडपदार चेहरा आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते चंद्रकांत घुले यांनी पक्षाची व्यापक भूमिका मांडली आहे. उमेदवाराबद्दल माहिती देताना जिल्हा परिषद बोटा गटावर राष्ट्रवादीचा झेंडा फडकेल असा खंबीर विश्वास त्यांनी व्यक्त केला. विरोधकांना काय कामं केले याचा लेखी हिशोब देण्यास मी समर्थ आहे. बोटा जिल्हा परिषद गटात बबनराव गागरेंनी राष्ट्रवादीचा झंझावात केला असून आम्ही राष्ट्रवादीचा गड अबाधित राखणार असं वक्तव्य त्यांनी बोलताना केलं. संबंध महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदच्या आणि पंचायत समितींच्या निवडणुकीची रणधुमाळी झालेली आहे. संबंध महाराष्ट्रामध्ये 1350 जिल्हा परिषदचे गट आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने नगर जिल्ह्यामध्ये 73 जिल्हा परिषद सदस्य या ठिकाणच्या जिल्ह्यामध्ये निवडून देण्याच्या संदर्भातली भूमिका या जिल्ह्यातल्या जनतेला या ठिकाणी घ्यायची आहे. आणि या संबंध जिल्हा परिषदेमध्ये जर आपण बोटा जिल्हा परिषद गटाकडे पाहतो तर हा गट अत्यंत संवेदनशील असा गट आहे. विकासाच्या दृष्टीने असणारा हा आव्हानात्मक जिल्हा परिषद गट, परंतु पिचड साहेबांच्या माध्यमातून विकासाची वेगवेगळी कामं या ठिकाणी उभी राहिली. सगळ्यात महत्त्वाचं काम जर या परिसरासाठी जर कोणतं असेल तर पिचड साहेबांनी या ठिकाणी राज्याचे माजी पाटबंधारे मंत्री अजितदादा पवार अर्थमंत्री असताना या ठिकाणी ह्या पिंपळगाव खांड धरणाला 45 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी उपलब्ध करून दिला. अर्धा TMCचं पाणी या ठिकाणी उपलब्ध करून दिलं आणि म्हणून आज आमचा मुळा परिसर या ठिकाणी समृद्ध झालेला आपण या ठिकाणी पाहतो. हे सगळं या ठिकाणी करत असताना शेवटी निवडणूक ही केवळ भावनेवर चालत नाही. निवडणुकीमध्ये या पाठीमागं नेतृत्व पाठीमागं राजकीय ताकद असावी लागते आणि म्हणून गेली 10 वर्ष हा बोटा जिल्हा परिषद गट राष्ट्रवादीकडे होता, परंतु बुद्धिभेद करत काही कार्यकर्ते या ठिकाणी हा पक्ष सोडून गेल्यानंतर या पठारभागातील जनतेला वाली कोण, या पठारभागाला नेतृत्व कोण देऊ शकणार, सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या हकेला आणि हाताला हात देणारा कार्यकर्ता म्हणून कोण पुढे येणार, या संदर्भातली विवेचनित या ठिकाणची जनता असताना आपण पाहिलं असणार की गेली 7 ते 8 वर्षापासून या पठारभागामध्ये एक अत्यंत हरवणारी पद्धतीनं बबनराव गागरे आणि त्यांचे मोठे बंधू जालिंदर गागरे ह्या भूमीची या ठिकाणी सेवा करतायत. छोटछोटे प्रश्न असतील, मग ते रस्त्याचे प्रश्न असतील, लोकांचे काही वैयक्तिक प्रश्न असतील, या सर्व प्रश्नांना सोडवण्याच्या संदर्भामध्ये ह्या दोघा बंधूंनी या ठिकाणी पोटतिडकीनं या ठिकाणी न्याय दिलेला. खरं तर आंबी तुम्हाला सारख्या मोरदऱ्यातील एका आदिवासी परिसरामध्ये या मुलांचा त्या ठिकाणी जन्म झाला. 5 किलोमीटरचा प्रवास करून थेट पहिली ते MSC पर्यंत उच्च शिक्षण त्यांनी या ठिकाणी संपादन केलं. खरं तर हे शिक्षण घेण्याच्या बाबतीमध्ये अत्यंत आव्हानात्मक गोष्ट जालिंदर आणि बबनराव गागरे यांच्या समोर होती, परंतु त्यांचे असणारे मोठे बंधू हे त्या काळातले एक अत्यंत नामवंत असे पहिलवान. जालिंदर शेट्टी कुस्त्या खेळायच्या आणि आपल्या भावंडांचं शिक्षण करायचं अशा पद्धतीचा आदर्श त्यांनी या ठिकाणी निर्माण केला. परंतु या चिमण्यांना परत फिरारे घराकडे आपल्या या भूमिकेतून ज्यावेळेस महाराष्ट्रातल्या एका उच्चकोटीची असणारी औद्योगिक नगरी म्हणजे चाकणकडे पाहिलं जातं, त्या चाकणमधल्या या चाकणमध्ये या पठारभागातल्या भूमिपुत्रांनी आपलं अस्तित्व सिद्ध केलं. त्या ठिकाणी सुंदर अशा 3 इंडस्ट्री उभ्या केल्या आणि अहमदनगर जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या प्रकारच्या तरुणांना जवळजवळ 1000 कुटुंब त्या ठिकाणी नोकरी लावली आणि त्यांचे प्रपंच उभं करण्याचे प्रयत्न केल्यानंतर आता पुन्हा आपल्या पठारभागामध्ये जायचं, त्या ठिकाणच्या लोकांमध्ये रमायचं, त्यांचे प्रश्न जाणून घ्यायचे. पिचड साहेबांनी जो विकासाचा वसा विकासाचा जो आदर्श संबंध परिसरासमोर निर्माण केलेला आहे तो वारसा अत्यंत समर्थपणे चालवायचा या भूमिकेतून या विभागाचे आमदार युवा नेते वैभवजी पिचड साहेब यांनी बबनराव गागरे यांच्यावर विश्वास टाकला आणि 2017 निवडणुकीमध्ये त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून या ठिकाणी उमेदवारी जाहीर केलेली आहे. उद्या त्या ठिकाणी आम्ही सर्व कार्यकर्ते वैभवरावांचं अभिनंदन करण्यासाठी अकोल्याला जाणार आहोत. मला खात्री आहे की गागरे साहेब एक अत्यंत हुशार आणि MSc झालेले ग्रॅज्युएट असा एक असणारा कार्यकर्ता आहे. विकासाची एक चौकस दृष्टिकोन या कार्यकर्त्याकडे आहे. मला खात्री आहे की 73 जिल्हा परिषदमध्ये हा उमेदवार उद्याच्या काळामध्ये जिल्हा परिषद निवडून गेल्यानंतर नक्की ती जिल्हा परिषद गदगदा हलवून टाकेल, त्या ठिकाणच्या सगळ्या कार्यकर्त्यांसमोर सगळ्या पद्धतीच्या प्रशासकीय बाबी मांडेल. शेवटी जिल्हा परिषद सदस्य ज्यावेळेस जिल्हा परिषदेवर निवडून जातो त्यावेळेस वेगवेगळ्या प्रकारची आव्हानं असतात. त्या जिल्हा परिषद सदस्याला एक सर्वकष दृष्टिकोन असला पाहिजे, विकासाची दृष्टी असली पाहिजे, निधी कुठकुठून आणायचा या संदर्भातली माहिती असली पाहिजे. मी या परिसरामध्ये आदरणीय पिचड साहेबांचा कार्यकर्ता म्हणून काम करत असताना 3.5 वर्षामध्ये जर कोणी विरोधकांनी माझ्याकडे जर हिशोब मागितला तर या परिसरामध्ये आम्ही 73 ते 74 कोटी रुपयाची कामं मागील 2.5 वर्षामध्ये करू शकलो. ही कामं आणताना गागरे साहेबांची ताकद माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी मिळाली, म्हणून आम्ही मुंबईपर्यंत जाऊ शकलो, जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाऊ शकलो, नाशिक जिल्ह्यामधला आमचा इरिगेशन विभाग असेल या इरिगेशन विभागांच्या अधिकाऱ्यांपर्यंत, कार्यकारी अभियंता असेल त्या ठिकाणचे तत्सम अधिकारी असेल, या सर्व अधिकाऱ्यांना गागरे साहेबांच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी अनेक प्रश्न त्या ठिकाणी मांडले.
आणि म्हणून मग डीपीडीसीचा निधी असेल, जिल्हा नियोजन विभागाचा निधी असेल, इरिगेशनचा निधी असेल, बजेटचा निधी असेल, ट्रायबलचा निधी असेल, 04 म्हणून जो काही जो निधी असतो आदिवासी विकास योजनेअंतर्गत जो निधी या परिसरामध्ये यायला पाहिजे तो निधी असेल, या सगळ्या बाबतीमध्ये अत्यंत कल्पक पद्धतीने या पठार भागामध्ये आम्ही विकास कामं करू शकलो. जवळ बाळेश्वरमध्ये जर तुम्ही आला तर मामेकेल असेल, चंदनवाडी असेल, पट्टेवाडी असेल, कारेवाडी असेल, ठाकरवाडी असेल, जवळ बाळेश्वर आणि त्या परिसरातल्या 12 वाड्या, त्या लोकांना अक्षरशः पाऊल वाट नव्हती, परंतु ते रस्ते इस्टिमेटमध्ये घेणं, त्या ठिकाणी डांबरीकरण करणं, त्या लोकांना विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणणं, त्या परिसरातल्या बंदरांच्या संदर्भात नियोजन करणं, या सगळ्या बाबतीमध्ये अत्यंत बारकाव्याने अभ्यास करून गागरे साहेबांनी त्या ठिकाणी पाठपुरावा केला. केवळ शासनावर अवलंबून न राहता बबनरावांनी प्रायव्हेट एजन्सी नेमल्या, त्या प्रायव्हेट एजन्सींच्या माध्यमातून अनेक कामांचे विकासाचे इस्टिमेट तयार केले, ते इस्टिमेट शासनाच्या वेगवेगळ्या विभागामध्ये त्या ठिकाणी टाकले. आणि म्हणून पिचर साहेब ज्यावेळेस शेवटच्या टप्प्यामध्ये आदिवासी विकास मंत्री म्हणून त्या ठिकाणी त्यांची नियुक्ती झाली, त्यावेळेस वेगळ्या विभागामध्ये आपले प्रस्ताव पडल्यामुळं आज प्रचंड मोठ्या प्रमाणातला निधी हा पठार भागामध्ये त्या ठिकाणी आलेला आहे. आणि म्हणून 2017ची निवडणूक आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना एक फक्त औपचारिकता बाकी आहे. गागरे साहेबांनी या पठार भागातील जनतेच्या हृदयावर केव्हाच अधिराज्य गाजवलेलं आहे. आता जनता नक्की मोकळा श्वास त्या ठिकाणी टाकणार आहे. त्यांना खात्री आहे की एक अत्यंत हुशार, सर्वसामान्य जनतेची जाण असणारा, सर्वसामान्य जनतेशी नाळ जपणारा कार्यकर्ता उद्याच्या काळामध्ये जिल्हा परिषदेत जाईल. जिल्हा परिषदेच्या तख्तावर नक्कीच आमचे गाऱ्हाणे या ठिकाणी मांडेल, प्रश्न या ठिकाणी मांडेल. आपण सर्वजण 21 शतकाच्या गतिमान युगाकडे वाटचाल करत आहोत. मिनिटाचे नव्हे तर मिनिटाचे 100 तुकडे करण्यामध्ये आपण यशस्वी झाल्यानंतर खऱ्या अर्थाने आता एक सक्षम, अत्यंत ताकदवान, अत्यंत संवेदनशील आणि अत्यंत अभ्यासू असणारा उमेदवार जिल्हा परिषदेवर गेला तरच खऱ्या अर्थाने पठार भागातील जे काही प्रश्न अद्यापही बाकी आहेत त्या प्रश्नांना न्याय मिळेल, अशा प्रकारची खात्री या ठिकाणी या निवडणुकीच्या निमित्ताने मी अभिव्यक्त करतो. या बोटा जिल्हा परिषद गटामध्ये जवळजवळ 8,500 मतदान एकूण आहे, त्यामध्ये 8,500 मतदार हा एसटी, त्यामध्ये प्रामुख्याने भिल्ल, ठाकर आणि रामोशी समाज आहे. आणि म्हणून या समाजाची आदरणीय पिचड साहेबांवर श्रद्धा आहे. पिचड साहेब ज्या उमेदवाराला या ठिकाणी तिकीट देतील नक्कीच हा समाज त्यांच्या पाठीमागे सक्षमपणे उभा राहील. कारण बजेटमध्ये 8% जी काही तरतूद आहे, 9% जी काही तरतूद आहे ती पिचड साहेबांनी या ठिकाणी या राज्याचे शरद पवार मुख्यमंत्री असताना आणि पिचड साहेब आदिवासी विकास मंत्री असताना तो निधीच्या ठिकाणी तरतूद केली. म्हणून अकलापूरची आश्रमशाळा असेल, मसवंडीची आश्रमशाळा असेल, जवळा बाळेश्वरची आश्रमशाळा असेल, सरोळे पठाराची आश्रमशाळा असेल, साकूरची आश्रमशाळा असेल, या विविध ठिकाणी आश्रमशाळा आल्या. आत्ताच्या ठिकाणी आमचे मित्र पंडितदादांनी सांगितलं की आज कुठे बुद्रुकमध्ये विद्यालय सुरू झालं, पिचड साहेबांची ती कृपा आहे. आज आमचं सावरगाव घुलेचं शारदा विद्यालय असेल, पोखरी बाळेश्वरचं विद्यालय असेल, जवळा बाळेश्वरची विद्यालय असतील, पिचड साहेब मंत्रिमंडळामध्ये असताना या विद्यालयांना देखील तथाकथित अनुदानार तत्वावरली मान्यता देण्यामध्ये त्यांनी मोलाचा वाटा उचलला. आश्रमशाळेंचं विकेंद्रीकरण केलं आणि म्हणून आज शिक्षणाच्या संदर्भामध्ये देखील पठार भाग एका वेगळ्या स्टेजवर येऊन पोहोचलेला आहे. पिचड साहेबांनी जो पठार भागामध्ये जो विकासाचा प्लॅटफॉर्म या ठिकाणी तयार केलेला आहे त्या प्लॅटफॉर्म उभा राहून मला वाटत नक्की खात्री आहे की बबनराव गागरे साहेब नक्कीच या पठार भागाच्या एकूण असणाऱ्या अस्तित्वाला एक नवा आकार देतील, या ठिकाणच्या तरुणाईला एक नवी दिशा देतील. कारण हा तरुण स्वतः उभा राहिलेला आहे. शेवटी जो माणूस स्वतः प्रॅक्टिकल करतो, स्वतः शिक्षण घेतो, स्वतः स्वतःचं अस्तित्व सिद्ध करतो, अशा तरुणाकडून आपण काहीतरी अपेक्षा बाळगू शकतो. केवळ या ठिकाणी मला असं वाटतं ह्या निवडणुकीमध्ये पोरगाळपणाचं राजकारण चालणार नाही. ज्याचा अभ्यास असेल, ज्याच्याकडे प्रशासनाची दृष्टी असेल, ज्याच्याकडे सर्वसामान्यविषयी कळकळा असेल आणि स्वतः जो सगळ्या बाजूने शेवटी निवडणूक तिथून निवडून यायचं, उद्याच्या काळात पुन्हा लोकांमध्ये राहायचं, लोकांच्या प्रश्नांचा पाठपुरावा करायचा आहे, मला असं वाटतं ती सक्षमता नक्कीच गागरे साहेबांकडे आहे. त्यांनी कालच परवा या ठिकाणी सांगितलं की त्यांचं वरडी फाटा घारगाव आणि बोटा या ठिकाणी त्यांचा अर्ज भरण्याच्या पूर्वी त्यांचे स्वतःचे संपर्क कार्यालय चालू होतील आणि त्या कार्यालयांच्या माध्यमातून अत्यंत प्रभावीशाली सक्षम यंत्रणा प्रशासकीय पातळीवर या ठिकाणच्या जनतेच्या विकास कामाचा पाठपुरावा करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी उभं करणार आहोत. आणि म्हणून जातीचा दाखला असेल, तुमचा वेगळ्या प्रकारची उत्पन्नाचा दाखला असेल किंवा तुमचं नॅशनॅलिटी असेल, डोमासाईल असेल, या वेगळ्या प्रकारची दाखले आणण्याच्या संदर्भामध्ये जे काही लोकांना संगमेरला हेलपाटे मारावे लागतात आणि त्या ठिकाणी प्रशासनाच्या दाराशी उभं राहून त्यांना दिवस तात्काळत राहावं लागतं. गागरे साहेबांनी काल परवा सांगितलं की उद्याच्या काळामध्ये फक्त कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये यायचं, त्याचा अर्ज करायचा, त्याचा दाखला त्या ठिकाणी त्या कार्यालयामध्ये उपलब्ध होईल. अशा पद्धतीची विकासाची व्यापदृष्टी घेऊन ते पुढे या ठिकाणी जातात. या पठार भागामध्ये अशा अनेक साईट आहेत, मग त्या काही फॉरेस्ट विभागात आहेत, काही बालिकेच्या विभागात आहेत, की ज्या ठिकाणी छोटछोटे सिमेंट बंधारे जर केली तर अनेक MCFT पाण्याचा संचय या ठिकाणी होऊ शकतो. आम्ही कॅल्क्युलेशन केलं, काल परवा आम्ही बसलो होतो, पोखरी बाळेश्वर असेल, जवळ बाळेश्वर असेल, सावरगाव घुलेचा परिसर असेल, आंबीदुमाला असेल, वनकोटी असेल, भोजरी असेल, हा संबंध परिसरामध्ये आम्ही फिरल्यानंतर एक गोष्ट या ठिकाणी प्रामुख्याने लक्षात येते की या ठिकाणी मोठमोठ्या नळ्या आहेत, मोठमोठे डोंगर आहेत आणि ह्या डोंगरातलं सर्रास असणारं हे पाणी हे
पावसाळ्यामध्ये वाहून जातं, हे वाहून जाणारं पाणी आपण सिमेंट बंधाऱ्यांच्या माती बंधाऱ्यांच्या माध्यमातून जर आपण अडवलं, त्यासाठी आपण फॉरेस्ट विभागाची मदत घेतली, इरिगेशन विभागाची मदत घेतली, कृषी विभागाची जर मदत घेतली तर पठार भागामध्ये कमीत कमी 3 TMC पाण्याचा संचय या ठिकाणी होऊ शकतो. उद्याच्या काळामध्ये शेती करत असताना शेतकऱ्यांना देखील वेगळ्या प्रकारचा दृष्टिकोन द्यावा लागेल. नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन कसं असू शकतं, शेतीच्या संदर्भामध्ये काय काय उपयोजना या ठिकाणी कराव्या लागतील, त्या संदर्भात देखील आम्ही वेगळ्या प्रकारचा कक्ष या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून स्थापन करणार आहे. आणि म्हणून वेगळ्या पातळीवर आपल्याला काम करावं लागणार आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये काम करावं लागेल. आज इंग्लिश मीडियमचं एक वेगळ्या प्रकारचं बेगडी आकर्षण आज या पठार भागातील जनतेमध्ये या ठिकाणी होत आहे. आज आळेफाटा परिसरातून साखर परिसरातून या ठिकाणी गाड्या येतात आणि गाड्यांमध्ये मुलं भरून इंग्लिश मीडियमसाठी शिक्षण घ्यायला बाहेर जातात. मग प्राथमिक शाळेमध्ये आमची पटसंख्या या ठिकाणी कमी होते, आमचे गरिबांची मुलं या ठिकाणी शिकतात. आणि म्हणून प्राथमिक शाळेच्या संदर्भामधली पठार भागातील जनतेमध्ये जी अनास्था निर्माण झालेली आहे ती अनास्था दूर करण्याचं अत्यंत आव्हानात्मक आव्हान उद्याच्या काळातल्या जिल्हा परिषद सदस्यासमोर असणार आहे. आणि म्हणून गागरे साहेबांनी सांगितलं की जरूर प्राथमिक शाळा त्या ठिकाणी चालू असतील, परंतु त्या शाळेंना त्या संगणक स्वरूपात अद्ययावत करण्याची भूमिका असेल किंवा त्या ठिकाणी एखादा शिक्षक जर कमी पडत असेल तो शिक्षक देखील मी स्वतःच्या पगाराने देण्याचं या ठिकाणी काम करेल, परंतु एकही गाडी उद्याच्या काळामध्ये इंग्लिश मीडियमच्या माध्यमातून एका ठिकाणी फिरकणार नाही. आणि प्राथमिक शाळेच्या शिक्षणाचा संदर्भातला एक आदर्श पॅटर्न उद्याच्या काळामध्ये ह्या महाराष्ट्रासमोर आपण जरूर उभं करू, त्यासाठी हे काम आम्हाला करायचंय. आणि म्हणून निवडणुकीतून निवडून येणं ही गोष्ट आता आमच्यासाठी आव्हानात्मक नाही आहे. आव्हान आमच्यासमोर ते आहे की उद्याच्या काळात या 5 वर्षामध्ये हा जो भोळाबाबडा शेतकरी असणार आहे, या ठिकाणचा जो आमचा तरुण असणार आहे, जो उच्च शिक्षित झालेला आहे, इंजिनिअरिंगची डिग्री त्याच्याकडे आहे, ITI डिग्री त्याच्याकडे आहे, BSc MSc विविध पदव्या त्यांच्याकडे आहेत, या सगळ्या तरुणाई या भवनराव वागरेंकडे एक आशावादी भूमिकेतून ह्या ठिकाणी पाहते. आणि म्हणून आम्ही काल परवा चाकण परिसरामध्ये गेलो, मुंबईमध्ये गेलो, नाशिकच्या इंडस्ट्रीमध्ये गेलो, त्यांच्या विविध इंडस्ट्रीमधले MD विविध कारखानदार त्यांचे मित्र आहेत, उद्योग व्यवसायामध्ये त्यांचे अनेक मंडळी मित्र आहेत, आणि त्यांनी बैठक घेतली. काल नाशिकमध्ये 2-3 दिवसापूर्वी आम्ही नाशिक परिसरामध्ये आमची बैठक झाली, काही दिवसापूर्वी आमची मुंबई परिसर मुंबईच्या औद्योगिक नगरीमध्ये, त्या ठिकाणी आमचे ठाणे परिसरातील जे काही इंडस्ट्री आहे त्या ठिकाणी आम्ही काही लोकांना भेट घेतली की किमान या पठार भागातल्या 2-3 हजार तरुणांना भविष्य काळामध्ये महाराष्ट्रातल्या औद्योगिक क्षेत्रामध्ये संधी देऊन त्यांचे प्रपंच कसे सक्षमपणे उभे करता येतील आणि या पठार भागामध्ये वेगळ्या प्रकारचा आर्थिक स्रोत निर्माण होऊन विकासाची एक नवी दिशा देण्याच्या संदर्भामध्ये जी भूमिका गारे साहेबांनी घेतलेली ती भूमिका मला असं वाटतं इतर दुसऱ्या कोणत्याही उमेदवाराकडे नाही आहे. अत्यंत प्रभावीपणाने मला खात्री आहे की या पठार भागाला एक सक्षम नेतृत्व, एक सक्षम नेता, एक सक्षम कार्यकर्ता आणि हाकेला हाक देणारा नेता म्हणून गागरे साहेबांच्या माध्यमातून जे नेतृत्व या ठिकाणी उदयाला येते या पठार भागातील जनता सक्षमपणे गागरे साहेबां पाठीमागे उभी राहील. आणि नक्कीच 23 तारखेच्या निवडणुकीच्या दिवशी या पठार जिल्हा परिषदेच्या बोटा गटावर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकलेला असेल. हीच भूमिका या आपल्या तुमच्या न्यूजच्या असणाऱ्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी मी जनतेसमोर मांडतो.